पुणे महापालिका निवडणूक आहेत, शिवसेना पुणेकरांसाठी काय एजेंडा घेऊन येणार आहे? पुणेकरांच्या जीवनावश्यक गोष्टी ज्या आहेत आज त्याच्यापासून लोकांना माया भारतीय जनता पार्टीनं वंचित ठेवलं आहे. कचऱ्याचा प्रश्न एवढा आयरणीवर आहे, कचऱ्याच्या घंटागाडी जरी येत असल्या तरी कचरा हा साठतोच आहे पुणेकरांचा, त्याच्यामुळे ह्या आरोग्यावर लोकांचा परिणाम होतो आहे. पहिला पुणेकरांचं आरोग्य चांगलं राखण्याकरता शिवसेना काम करेल, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, हे 24 तास आम्ही करतोच आहोत. पण निवडणुकीचा एक अजेंडा हा मोठा असेल की कचऱ्याचा प्रश्न, त्याच्यात जो होणारा भ्रष्टाचार आहे तो बाहेर काढून कचऱ्याचा प्रश्न हा कायमचा शिवसेना मिटवेल. गेली 5 वर्ष पुणेकर नागरिकांनी यांना एक राक्षसी बहुमताने निवडून दिलेले, यांना बहुमत मिळाले, तर त्याचा गैरफायदा आहे राक्षसी रूपाने घेत आहेत म्हणून हा मला शब्द वापरायला लागला. त्याचा गैरवापर या बहुमताचा हे सत्ताधारी करताना दिसत आहेत. पुणेकर जनता गेली 5 वर्ष या खड्ड्याचा सहन करते, खड्ड्याचा दणका, आणि त्यामुळे या पुणेकरांचा आज तुटतो आहे मणका ही एक म्हण करून आम्ही जो पुणेकरांसमोर गेलो आहे खड्ड्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून. ही वस्तुस्थिती आहे की पुणेकर नागरिक कररूपी पैसा महानगरपालिका देतो आहे पण त्याचा अपव्यय होताना दिसतो आहे. कुठलंही काम भारतीय जनता पार्टी पुणेकरांना गेल्या 5 वर्षात दाखवू शकलेलं नाही, हा प्रश्न घेऊन आम्ही पुणेकरांसमोर जाणार आहोत. पाणी जे आपण 24/7 लाईन टाकण्याचा हा प्रयत्न महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी करते, एवढा चांगला पाऊस पडूनसुद्धा एक वेळ पाणी जे पाण्यावर आपण कपात केली होती एक वेळ पाण्याची, आणि आत्ता सांगतायत की आम्ही 24/7 पाणी पुरवठा तुम्हाला देऊ, त्याच्या पाईपलाईनवर फार मोठा करोडो रुपयाचा खर्च केला आहे, पण एक वेळसुद्धा पाणी पुणेकरांना मिळू शकत नाही. अनेक पाईपलाईन फुटतायत, त्याचं कारण सांगतायत की जुन्या लाईनी आहेत. हा पाण्याचा प्रश्न आम्ही गेले अनेक वर्ष, आता स्वातंत्र्य मिळाल्यापासून किती वर्ष झाली, पुणेकर जनता अजून ह्या सामान्य सुविधा त्यांना मिळू शकत नाहीत, हे सर्व प्रश्न आम्ही घेऊन जातो आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जो भ्रष्टाचार या भारतीय जनता पार्टीने केला आहे तो आम्ही पुणे सरकारांसमोर या निवडणुकीच्या माध्यमातून मांडणार आहोत. गेली काही वर्ष शिवसेनेत एक साचलेपण आलं होतं, त्याच्यानंतर आता पक्षाकडून संघटनात्मक मांडणीसाठी काय केलं जातं? संघटनात्मक मांडणी ही पहिल्यापासून चांगली आहे आणि आत्ताही ती सक्षम करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुंबईवरनं राऊतसाहेब असतील, सचिनजी अहिरसाहेब असतील आणि आदित्यजी शिरोडकर साहेब असतील, सातत्यानं पुणेमध्ये येत आहेत, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत, कशाप्रकारे काम करून लोकांसमोर जावं, लोकांचे प्रश्न कसे सोडवले जावेत, संघटनाची बांधणी कशी केली जावी, प्रत्येक यादीवर गटप्रमुख कसा सक्षम असावा आणि त्या गटप्रमुखाबरोबर इमारत प्रमुखसुद्धा नेमला जावा, ही पक्षाची बांधणी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातल्या पदाधिकारी आम्ही करत आहोत. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका 4 महिन्यांवरती आलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून शहरासाठी काय तयारी करणार? शिवसेनेकडून आज जे गेले 5-4.5 वर्षामध्ये इतर भारतीय जनता पार्टीने जी काही कामं अर्धवट ठेवलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आमचे महानगरपालिकेतले जे 10 नगरसेवक आहेत त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करून पुण्यातल्या जनतेला ती सर्व कामं पूर्ण करण्यासाठी जी काही लागेल ताकद ती शिवसेना म्हणून आम्ही पुणे शहर शिवसेनाही करणार आहे. पक्षाच्या तुमच्या मुंबईचे नेते जे असतील तर मुंबईच्या नेत्यावर बांधणी करणार आहे, पण शिवसेनेकडे आदित्य ठाकरेंमुळे एक युवा वर्ग पण आकर्षित होतो, मग या निवडणुकीत युवा वर्गाला कितपत स्थान असेल? आम्ही आता ह्या निवडणुकीमध्ये 50% महिला तर आहेतच, त्याचबरोबर आम्ही सुद्धा एक 25% युवांना संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण आमच्याकडे युवासेना ही खूप अतिशय ताकदीने काम करते सध्या, त्यामुळं आमच्याकडं मुळात युवाचं आकर्षण म्हणसाल तुम्ही तर आज फेसबुक वगैरे तुम्ही बघितलं तर आदित्य ठाकरेंचे जे फॉलोअर्स आहेत ते काही लाखांमध्ये झालेले आहेत, त्यामुळं पुण्यातील त्यातले बरेचसे लोक असतील, त्यामुळं युवा ब्रिगेड आम्ही नव्याने पद्धत तयार केलेली आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही बरेचसे युवा चेहरे देणार आहोत.